सांगली जिल्हा परिषदेत आज 3 तास वीज गायब झाल्याने सर्व विभाग अंधारात होते, त्यामुळे सांगली जिल्हा परिषदेचे प्रशासन काहीसे सुस्त होते। ग्रामीण भागातील लोकांची वेगवेगळ्या कामांसाठी जिल्हा परिषदेमध्ये नेहमी वर्दळ असते। सांगली जिल्हा परिषदेत शुक्रवारी तब्बल 3 तास वीज नव्हती, त्यामुळे सर्वच विभाग अंधारात होते। सर्व विभागातील संगणक, फॅन, लिफ्ट, लाईट बंद असल्याने सर्व काम ठप्प असल्याचे यावेळी दिसून आले। सतत कामाचा गराडा असणाऱ्या जिल्हा परिषदेतील चक्क आज लाईट गायब झाली होती। जिल्हा परिषदेतील कर्मचारी अधिकारी जागेवर नसल्याने कामासाठी आलेल्या नागरिकांना तिष्ठत बसावे लागले होते, त्यामुळे वीज गेल्याने अधिकारी आपल्या केबिनमध्ये फिरकले नव्हते, त्यामुळे सांगली जिल्हा परिषदेचे प्रशासन काहीसे सुस्त असल्याचं यावेळी दिसून आलं।